तर ओमायक्रॉन कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. देशातल्या ओमायक्रॉनच्या स्थितीचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे. सकाळी 10:30 ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये सद्यस्थितीच्या कोरोना परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नए वेरिएंट की खबरें भी हमें और सतर्क करती हैं और सजग करती हैं. मैं संसद के सभी साथियों को भी सतर्क रहने के लिए प्रार्थना करता हूं. आप सभी साथियों को भी सतर्क रहने के लिए प्रार्थना करता हूं, क्योंकि आप सबका उत्तम स्वास्थ्य, देशवासियों का उत्तम स्वास्थ्य ऐसी संकट की घड़ी में हमारी प्राथमिकता है. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुण्यामधून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते. दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाला होम क्वारंटाईन करण्यात आलंय. त्या प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्याच्या अहवालाची आता प्रतीक्षा आहे. तर या प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रयोगशाळेत पाठवून जिनोम सिक्वेन्सिंग केलं जाणार आहे. हा प्रवासी 20 मिनिटांपूर्वी आफ्रिकेतून पुण्यात आलाय. सध्या दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या व्हेरियंटमुळे पुणे महापालिका सुद्धा सतर्क झाली आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू आहे.